महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. गृहनिर्माण विभागातील म्हाडाच्या परीक्षा अचानकपणे रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानासमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोंकण प्रदेशतर्फे जाहीर निदर्शने करण्यात आली. सगळ्या परीक्षा रद्द करतात ते लोक. रात्री 2 वाजता का कसली मीटिंग चालते त्यांची? हाई टाइम सगळ्या परीक्षा रद्द केल्या. करायचं का विद्यार्थ्यांवर हात उचलताना? काल दुपारी 4 वाजता माननीय मंत्री महोदय जितेंद्र आव्हाड साहेबांनी म्हाडाची आणि पेपर जो फुटणार होता त्याबद्दलची संपूर्ण परिस्थिती सांगितली. पेपर फुटायच्या आधी तो थांबवण्यात आला. पुणे सायबर क्राईमनी 3 लोकांना अरेस्ट केलेली आहे असं सगळं स्पष्ट सांगितलं असताना देखील केवळ राजकारण करायचं म्हणून एबीपीचा मोर्चा होता. आम्ही त्यांचा प्रखर विरोध करणार आणि त्यांच्या आरेला आम्ही 2 कार्य करू शकतो. अजिबात नाही. आम्ही होतो ना, ते 20 होते तर आम्ही 100 होतो. पोलीस बाजूला झाले असते तर झालं असतं समोरासमोर. त्यांचं म्हणणं की आम्हाला घेऊन जातात पोलीस बळाचा वापर. आमचं जे म्हणणं आहे, त्यांनी निवेदन मंत्रालयात येऊन मंत्री मोदांना द्यायचं होतं. घरी मोर्चा आणायचं काही कारणच नाही. आणि मंत्री मोदींनी स्पष्टपणे भूमिका केली. त्यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांचं आणि पुणे सायबर क्राईमचं अभिनंदन केलं की पेपर फुटायच्या आधी थांबलं. उद्या जर परीक्षा झाली असते नंतर कळलं असतं की पेपर फुटला होता तर खूप मुलांचं नुकसान झालं असतं. काल मंत्री मोदींनी स्पष्टपणे सांगितलं की पुन्हा परीक्षा होईल, त्यावेळेला त्यांच्याकडनं शुल्क घेतलं जाणार नाही आणि पुन्हा व्यवस्थित म्हाडा परीक्षा घेईल. मानसिक छळ झाला त्याच्यावर राजीनामा? अजिबात नाही. बीजेपीने पहिले त्यांच्या काळामध्ये जे घोटाळे झाले, एमपीएससीचे पेपर फुटले, जे काही भ्रष्टाचार झाले त्याला त्यांच्या मंत्र्यांनी कोणी राजीनामाही नाही दिला. प्रेसला येऊन भूमिकाही नाही मांडली. माननीय जितेंद्र आव्हाड यांनी प्रेस समोर येऊन स्पष्टपणे भूमिका मांडली. महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांची काल त्यांनी क्षमा मागितली आणि पुन्हा परीक्षा जानेवारीमध्ये घेण्याचं त्यांनी आश्वासन देखील विद्यार्थ्यांना दिलं होतं. म्हाडाच्या नोकर भरती परीक्षा पुढे ढकलल्या गेल्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की पेपर फोडणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क वापस देण्यात येणार असून पुढची परीक्षा निःशुल्क घेण्यात येईल. यावेळी ते म्हणाले की जर आता परीक्षा रद्द केली नसती आणि पुढे जाऊन कळले असते की पेपर फुटला होता तर विद्यार्थ्यांचे अजून मोठे नुकसान झाले असते. पोलिसांनी देखील त्यांना ताब्यात घेतलं, त्यात राष्ट्रवादीने देखील कार्यक्रम त्यांना जसंच तसं उत्तर देण्यात आलेलं आहे. नाही, मला याबाबतीत काही माहीत नाही, पण मला समजत नाही की पेपर फुटलाच नाही. शंका व्यक्त होताच परीक्षा रद्द केली म्हणजे ह्यांना काय पेपर फुटणाऱ्यांची म्हणजे फुटणार होती त्यांची काळजी आहे की काय? अरे ज्या मंत्र्यांनी 3 दिवस मेहनत घेऊन सगळ्या बातम्या गुप्त ठेवत गुन्हेगारांना पकडून दिलं, रॅकेट उघडं केलं, परीक्षा रद्द केली, कोणालाही संधी दिली नाही काही करायची, पैशाचा वापर होणार नाही याची दक्षता घेतली, त्या मंत्र्याच्या घरावर मोर्चा कशासाठी? म्हणजे पेपर फोडणाऱ्यांची काय लागेबंद आहेत का यांच्याशी? काही विद्यार्थी यांचेच होते? आणि असं आहे की माझ्या कार्यकर्त्यांनी काय केलं तर शेवटी कार्यकर्त्याला नेत्याविषयी आदर असलाच पाहिजे. तुम्ही जर व्हॉट्सअपवरती सगळं फिरवणार असाल तर हे सगळे मेसेजेस प्रत्येकाला जातात. आपल्या नेत्याच्या घरावरती चालून येणार आहे असं जेव्हा बोललं जातं तेव्हा कार्यकर्ते जमा होणार ना माझ्या घरावर. मी जो शब्द वापरला त्यात चुकीचं असं काहीच नाही. या शब्दाचा अर्थ मूर्ख बुद्धू असा असून विनाकारण शिवसेनेला बदनाम करण्याचंही षडयंत्र आहे. मी कोणाच्याही भावना दुखावल्या नसून केवळ सुडापोटी हे राजकारण केलं जात आहे असं स्पष्ट मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ये
इस देश के सभी शब्दकोशों में डिक्शनरी में उसका अर्थ दिया है, जो डिक्शनरी मान्यता प्राप्त है सरकार से भी और सभी साहित्य संस्थाओं से। उस डिक्शनरी में मैंने जो शब्द का इस्तेमाल किया उसका सभी का अर्थ दिया है। बड़े बड़े पंडित इस देश में हैं, उसने भी उसके ऊपर अपना मत व्यक्त किया है। फिर भी दिल्ली में मेरे खिलाफ मुझे पूछे बगैर कि क्या है, एक FIR दर्ज कर दी यूनियन टेरिटरी जहाँ देश के गृह मंत्रालय की सत्ता चलती है, उसका मतलब है ये पॉलिटिकल बदले की भावना से मेरे खिलाफ मेरा आवाज़ दबाने के लिए किया है। CBI, ED, इनकम टैक्स, ये अब तक मेरे पास नहीं पहुंच सके क्योंकि मैं तो एक सीधा आदमी हूँ। वो ऐसे बहाने मुझे तकलीफ देने के लिए, मेरे पार्टी को बदनाम करने के लिए यह हथकंडे इस्तेमाल किए। ठीक है, कर रहे थे। कोबरखैरणे सेक्टर 23 येथील मोडकळीस आलेल्या सोसायटीचा पुनर्विकास होणार असून बांधकाम व्यावसायिक व रहिवाशी यांच्यातील करारपत्राची प्रतही गणेश नाईकांतर्फे प्रदान करण्यात आली। मात्र आगामी निवडणुका लक्षात घेता विरोधक खोटी आश्वासने देत असल्याचा आरोप गणेश नाईक यांनी अप्रत्यक्षरित्या महाविकास आघाडीतील नेत्यांवर केला। रिडेव्हलपमेंटचा विषय हा कैलासवासी विलासराव देशमुखांच्या वेळेला मी म्हणला आणि त्यांनी अतिशय मनपूर्वक या लोकांच्या असलेल्या अडचणी दूर व्हायला पाहिजेत अशी भावना व्यक्त केली। हा एकूण त्याला त्यांनी सांगितलं की हे शहरामध्ये रिडेव्हलपमेंट होताना इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट तयार करावा लागेल। इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट म्हणजे की या शहराची असलेली लोकसंख्या तिला किंवा पुढे वाढणारी लोकसंख्या याला अनुलक्षून पाणी पुरवठा, त्या ठिकाणचे रस्ते, त्या ठिकाणचे एकूण बाग बगीचे मैदानं, एकूण विजेचं पुरवठा, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, या सगळ्या इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट आपण करून घेतला। क्रिसील ही केंद्र सरकारच्या मान्यतेनं असं काम करणारी जी संस्था आहे त्यांच्यामध्ये इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट आपण घेतला, त्याच्यानंतर नवी मुंबईचा रिडेव्हलपमेंटचा मार्ग खुला झाला। एक निश्चितपणे नमूद करावं लागेल की 2014 ते 2019 या कालखंडामध्ये माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस ज्याला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी ह्या रिडेव्हलपमेंटच्या कामाला गती दिली आणि म्हणूनच या गोष्टी आज आता शक्य झालेल्या आहेत। भाजप ठाणेच्या वतीने आज दिव्यामध्ये महापालिका व सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। दिव्यात गेल्या 5 वर्षात सत्ताधारी एक रस्ता करू शकले नाहीत, तसेच दिव्यातील जनतेचा अंत पाहणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात भाजपतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले आहे। गेले 5 वर्ष झाले, हा दिवा आगासन हा मुख्य रस्ता आहे आणि सत्ताधाऱ्यांना एक हाती सत्ता ठाणे महानगरपालिकेत असताना सुद्धा 800 कोटी रुपये निधी असताना सुद्धा हा 3 किलोमीटरचा रस्ता आहे। हा 3 किलोमीटरचा रस्ता या सत्ताधाऱ्यांना 5 वर्षात होऊ शकला नाही। अनेक अपघात या रोडवर होतात, हे वारंवार आपण महापालिकेच्या निदर्शनात आणून दिलेले आहेत, पत्रव्यवहार केले, पण गेंड्याच्या कातडीचं असलेलं हे महापालिकेचं प्रशासन या दिव्याकडे नेहमीच अन्याय करत राहिलेलं आहे। आज या 4 दिवसापूर्वी एका मुलाचा तरुणाला आपला जीव गमवावा लागला, तरीसुद्धा महापालिकेचे अधिकारी इकडे येऊन साधं त्या घरच्यांनाही विचारलं नाही की त्यांची विचारपूसही केली नाही। म्हणजे इथे लोकांचा जीव जातो तरी पण इथल्या प्रशासनाला जाग येत नाही आणि इथल्या सत्ताधारी लोकप्रतिनिधीला पण जाग येत नाही। एकही नगरसेवक इथे उतरला नाही की ह्या मुलाचा जीव कशामुळे गेला। तर आमची एक प्रमुख मागणी आहे की हा रस्ता तात्काळ झाला पाहिजे आणि ज्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमुळे हा अपघात झाला आणि विलंब होतो यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही प्रामुख्याने आमची दिवा भाजपतर्फे मागणी आहे। 14 डिसेंबर रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महासचिव प्रियंका गांधी या गडचिरोलीला येणार होत्या, मात्र काही अपरिहार्य कारणामुळे त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे। बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्यात काही अज्ञातांद्वारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांना काळ फासण्यात आलं। या कृत्याचा सीमा भागातील मराठी भाषिक लोकांनी निषेध केला असून उद्या बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे। हे पोलीस प्रशासनाच्या अधिकारामध्ये काय चालतंय
हे बेळगावकरांनी आणि संपूर्ण देशाने पाहावं ही माझा उद्देश आहे। कुठेतरी थोडंसं बाजूला गेल्यानंतर लोकसमूहामधून बाजूला गेल्यानंतर हे जर हे लोक उद्योग करत असतील तर त्याचा निषेध करण्याच्या पलीकडे माझ्याकडे काही नाही। खरं लोकांनी शांतता पाळावी या अशा प्रकारानं आमची चळवळ थांबणार नाही, उलट आम्ही यशाकडे मोठ्या प्रमाणात वाटचाल करू। साहित्याच्या माध्यमातून कोकणाला एक करण्याचा आमचा प्रयत्न असल्यामुळे कोकण मराठी साहित्य परिषद नियामक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी दिली। सहसा हे कुणाला हातात लागत नाही, आम्ही त्यांना आणलं। कोकणच्या प्रेमामुळे आणि साहित्याचे पुस्तक आहेत ते उत्तम साहित्यिक आहेत, त्यामुळे ते आमच्यामध्ये आले। उदय सामंत ते आमच्या दृष्टीने ते मंत्री आहेत, मोठे आहेत वगैरे, पण आमच्या दृष्टीने माझा कोकणचा माणूस आहे, साहित्यप्रेमी आहे। त्यावेळी ते मंत्री होण्यापूर्वी सुद्धा पासून ते कोमसापाशी संबंधित आहेत। आणि मग बाकीची जी मंडळी आम्ही आणली नियामक मंडळ, हे मंडळ ही संस्था सुरळीतपणे नीटपणे नियमाबद्ध चालावी यासाठी काय ते आपण नियम आपली ज्योती ठाकरे अखिल आपले महाराष्ट्र महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा तरुण मुलगी आहे, उत्साही आहे आणि आमची जुनी म्हणजे ती मावेमची अध्यक्ष होण्यापूर्वीपासूनची कार्यकर्ती आहे। आमचे संजय केळकर नावाचे आमचे आमदार मालवण ठाण्याचे आहेत। आज तर म्हणाल की ते मताने निवडून आले, मतं आहेतच मनाने निवडून आले, एवढा मोठा निर्मळ मनाचा कार्यकर्ता आम्हाला मिळालेला आहे, तो आमच्यावर आहे। असे सगळे सहा सात मंडळी आमची नियामक मंडळामध्ये आहेत, म्हणजे जवळजवळ कार्यकारी मंडळ। आणि मग आम्ही मंडळी बाहेर पूर्वीचे आहोतच सगळे। आज मी घालचंद्र मुणगेकरांना विनंती करेन तुमच्या वतीने की त्यांनी आपल्याला कोमस आपण आता मी उदय सामंतांना भेटून आलो, ते म्हणले फार झालं चांगलं झालं आम्हाला तुम्ही घेतलं, त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला की कोमस आपण तुम्ही म्हटलं आधीपासून तुमची आमच्या परिचित आहात, अनेक वेळा तुम्ही केशव स्मारकाकडे आलेले आहात, त्या कोमसापा काय तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मूळचे कोकणातले आहात, आम्हाला कोकण एक करायचं आहे, राजकारण वगैरे सगळं पक्षपक्ष आम्हाला कोणालाही नाही, कोणी नाही, मी म्हणजे अनेक पक्षामध्ये असतात सगळे मित्र आहेत आमचे, परंतु कुठल्याही पक्षाला कोमसाहेब आधी नाही, परंतु मैत्री आमची आहे, त्यामुळे त्यांना म्हटलं ते म्हणजे आनंद आहे। सर आता बघा हे कुठच्या पक्षाचे मला माहीत नाहीत, परंतु एक उत्तम कार्यकर्ता आहेत म्हणून आमच्या राहिला, आपण जरा प्रेसला आपली भूमिका सांगा। कोकण मराठी साहित्य परिषदेशी गेली 28 वर्ष वेगवेगळ्या पातळीवर माझा संबंध आहे। कोकण मराठी साहित्य परिषदेच्या 3 अधिवेशनाचा मी उद्घाटक होतो, त्यामुळे या कोमसापचे संस्थापक अध्यक्ष आणि संपूर्णपणे ज्यांच्या भूमिकेतून ज्यांच्या कार्यक्रमातून श्रमातून ही सगळी संस्था उभी राहिली, त्या मधुभाई कर्णिकांनी जेव्हा सांगितलं की तुम्हा एक ह्याच्यामध्ये नियामक मंडळामध्ये आपण यावं अशी आमची इच्छा आहे, त्याचा एक अनुकूल परिणाम संस्थेवर होईल असं त्यांना वाटतं। मी म्हटलं अनुकूल की नाही ह्याच्याविषयी मी काय खात्री देऊ शकत नाही, पण एकूणच माझा लोकांशी संबंध जो आहे, मी आता मराठी मध्ये जवळजवळ 7 पुस्तकं लिहिली, इंग्रजी म्हणजे 10 पुस्तकं लिहिली, तर त्यामुळे जो काही साहित्याचा संबंध आहे, साहित्यामध्ये आवड मला आहे आणि साहित्याची आवड ही जस्टिस महादेव गोविंद रानडे यांच्यामुळे निर्माण झाली साहित्यातली आवड, तर त्यामुळे ह्या नियामक मंडळावर नियामक मंडळ 7 व्यक्तींचं आहे, त्याचं अध्यक्ष मला त्याने केलं, त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे। आणि मगाशी जे प्रश्न आलेले होते चर्चेमध्ये वार्ताहर परिषदेमध्ये बोलताना, त्या प्रश्नांचा निश्चितपणे आम्ही विचार करून तिला अधिक चांगली गती कशी देता येईल आणि तिचं अधिक ती सुरळीत मगाशा प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर ती नीट चाललेली आहे, पण ती अधिक नीट चालवण्याचा आमचा प्रयत्न राहील। नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 1 ते 4 व महापालिका हद्दीतील इयत्ता 1 ते 7 वर्ग असलेल्या सर्व शाळा 13 डिसेंबर रोजी सुरू झाल्या, परंतु नायगाव तालुक्यातील गडगा येथील जिल्हा परिषद शाळा संबंधीच्या आवश्यक सूचनांचे पालन केले जात नसल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले आहे। आमच्या जिल्हा परिषदेचे 12 डिसेंबर 2021 चे असे आदेश आहेत की पूर्वी ज्याप्रमाणे आदेशित केलं होतं शाळा चालू करण्यासाठी आणि नंतर कालच्या आदेशामध्ये पहिलीपासून ग्रामीण भागातले 1 ते 4 वर्ग चालू करण्यासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी भाईसाहेबांनी आदेश दिलेले आहेत आणि ते योग्य अंतर एका बाकावर दोन विद्यार्थी मास्क सॅनिटायझर त्याचा उपयोग करून शाळा चालू करण्यात यावी असे आदेश दिलेले आहेत। त्याप्रमाणे
पावणे दहाला शाळा भरलेली आहे. प्रार्थना, राष्ट्रगीत, दिनचर्याप्रमाणे चालू होऊन वर्गाला सुरुवात झाली. किती टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे? आज पहिला दिवस असल्यामुळं 60% जवळपास उपस्थिती आहे आणि आणखीन वाढण्याची शक्यता आहे. पहिला दिवस आहे आणि 5 ते 7 ची उपस्थिती जवळपास 70% जवळपास आहे. डॉक्टर राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशन व दैवज्ञ क्रिकेट क्लब यांच्या वतीने ठाण्याच्या सेंट्रल मैदानात अर्जुन मडवी महिला T20 क्रिकेट चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये 16 महिला संघ सहभागी झाले होते. हे या स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे. अर्जुन मडवी वुमेन्स ट्रॉफी हे दुसरं वर्ष आहे पण यंदा MCA ने रेकग्नाइज केलं आहे म्हणून ही स्पर्धा आता कायमस्वरूपी झालेली आहे. आणि ह्याचं महत्त्व असं की या स्पर्धेतून इंडियाच्या टीममध्ये सुद्धा प्लेयर जाऊ शकतात. इथे सिलेक्टर्स येणार आहे त्याच्यामुळे खूप महत्त्व निर्माण झालेलं आहे. तर या स्पर्धेत 16 टीम आहेत आणि जवळजवळ 14 दिवस ही टुर्नामेंट चालणार आहे. ह्याचं ओपनिंग आपल्या इंडियाच्या इंटरनॅशनल प्लेअर राऊत मॅडम यांनी केलेलं आहे आणि पूर्ण टुर्नामेंट इंडियाचे मोठे मोठे प्लेयर्स तसेच MCA चे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. वर्धेत वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी फुटपाथ स्कूल यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वर्धेतील समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रात पुणे मुंबई नंतर आता नागपुरात ओमिक्रॉनचा रुग्ण सापडल्यामुळे नागपुरातील आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. या रुग्णावर एम्समध्ये उपचार सुरू असून रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे. आईच्या मृत्यूने दुखी झालेल्या एका विद्यार्थ्याला पोलिसांनी नागपूरच्या अंबाझरी तलावात बुडण्यापासून वाचवले. दुसऱ्या एका आत्महत्या प्रकरणी मृतदेह बाहेर काढण्यासाठी अंबाझरी पोलीस तलाव परिसरात पोहोचले असता अचानक एका तरुणाने तलावात उडी मारल्याचा आवाज आला, ज्यानंतर त्याला तात्काळ प्रभावात वाचवण्यात आले. आमचे API कपूर आणि बाकीचे कर्मचारी नाईट ड्युटीवर असताना त्यांना एक खबर आली की अंबाझरी तलावावर एका अनोळखी इसमाचा प्रेत तरंगताना दिसत आहे. मग API कपूर आणि प्रशांत आणि बाकीचे लोक तात्काळ तिथं घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तिथं आता आमच्याकडे ऑलरेडी फुटाळा किंवा अंबाझरी तलावाचे काही पट्टीच्या पोहणाऱ्यांचे नंबर्स असतात. जातानाच आम्ही त्यांना बोलवलं आणि तिथं घटनास्थळ पोहोचले असता ते डेड बॉडी आम्ही काढली आणि त्याचं आयडेंटिफिकेशन चालू असतानाच, त्याच्यावर बाकीचं पंचनामा वगैरे कारवाई चालू असतानाच तिथं धडामगण पाण्यामध्ये आवाज आला. ते API कपूर, प्रशांत आणि बाकीचे जे लोक तिथं हजर होते त्यांनी तात्काळ तिकडे पाहिलं तर एक तरुण पाण्यात उडी मारताना दिसला. यांनी तात्काळ ती डेड बॉडी तशीच सोडली आणि पटकन तिथं पाण्यामध्ये उडी मारली. आमचा कॉन्स्टेबल प्रशांत, API कपूर आणि ते पट्टीचे पोहणारे सज्जस्त होते आणि यांनी पोहून त्याला बाहेर काढला. तो हातपाय झटकत होता आणि त्याच्या नाकातोंडात पाणी गेलेलं होतं. त्याला बाहेर काढल्यावर जी फर्स्ट एड ट्रीटमेंट असते ती API कपूर, प्रशांत आणि बाकीच्या लोकांनी दिली आणि नंतर तो जेव्हा थोडासा सेटल व्हायला लागला तात्काळ मग त्याला आम्ही स्वतः पण जाऊन तिथं भेटलो. त्याला विचारलं, सुमारे 20 वर्ष वयाचा तो तरुण होता, थोडासा मेंटली डिस्टर्ब होता.
दरम्यान मग त्याच्याकडून आम्ही त्याचा पत्ता वगैरे मोबाईल वगैरे घेऊन त्याच्या वडिलांनाही बोलवलं. दरम्यानच्या काळामध्ये अंबाझरी तलावाच्या आसपास फिरणारे काही तिथं लोक पण आले. तिथं असलेलं एक कपल अनोळखी कपल होतं, त्यांनी पण त्या मुलाला खूप चांगलं समजावलं. त्या मुलाने जी घटना सांगितली ती घटना ऐकून तिचे काळजाला झरे पडण्यासारखी ती घटना आहे, चित्र पडण्यासारखी. की 4 नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी त्याच्या आईचा, जिच्यावर तो खूपच प्रेम करत होता, तिचा अतिशय फ्रीक ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या आईला वाहनाने चिरडलं कारंजा लाड. तेव्हापासून याची जी मनस्थिती ऑलरेडी जी विकल अवस्थेत होता तो अजून जास्त विकल झाला, विक्षिप्तपणे वागू लागला. आणि त्याच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं की तो कमी 3 ते 4 वेळेस सुसायडल टेंडन्सी त्याच्यात आल्या होत्या, निघून गेला होता. त्याचे वडील जेव्हा बोलत होते तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी येत होतं की त्याचे वडील म्हणायचे की साहेब मी तर ड्रायव्हर आहे म्हणे, मी जेव्हा जातो ड्युटीला तेव्हा घरी येताना माझा मुलगा असेल की नाही याची मला भीती वाटते, शंका वाटते. तर नेमकं काल तसंच झालं म्हणे, आम्ही याला रात्रभर शोधत होतो म्हणे आणि तुम्ही त्याचा जीव वाचवला. बरंच त्यांनी पोलिसांना जे काही आभार मानायचे ते मानले. अतिशय महत्वाची बाब इथं अशी आहे की त्या मुलाला असं वाटत होतं की माझी आई गेली म्हणजे माझं विश्व संपलं. आणि ऑलरेडी तो मनोरुग्ण, काही प्रमाणात मनोरुग्ण असलेला मुलगा अजून जास्त डिप्रेशनमध्ये गेला आणि त्यातून त्याने ही घटना अंजाम देण्याचा प्रयत्न केला. जर आमच्या पोलिसांनी आणि त्या पट्टीचे पोहणारे जे होते तात्काळ उडी घेतली नसती तर कदाचित एका डेड बॉडीवर पंचनामा करताना दुसऱ्या डेड बॉडीवर पंचनामा करण्याची वेळ पोलिसांना आली असती. हे सगळं ऐकल्यावर आमचंही मन, हृदय अतिशय डोळे पाणावले, मन भरून आलं, विषण्ण झालं मन. तर माझी जनतेला आपल्या मार्फत ही विनंती आहे की आईवडिलांनी कृपया मुलांचं मन जाणून घेणं गरजेचं आहे. सर्व आईवडील मुलांवर प्रचंड प्रेम करतात पण मुलं आपल्याविषयी काय विचार करतात, विशेषतः ह्या सोशल मीडियाच्या जमान्यात तुम्ही जर मुलांचा मोबाईल काढून घेतला तर रागात येऊन चिडून जाऊन निघून जाण्याच्या आणि अनेक काही काही सुसाईडच्या अटेम्प्टच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत. तर आपल्या मार्फत माझी आईवडिलांना, पॅरेंट्सना, टीचर्सना, एल्डर्सना, सर्व समाजाला विनंती आहे की वी नीड टू टेक दीज यंग किड्स इन टू कॉन्फिडन्स. ते जर आपल्या स्तराचा विचार करू शकत नसतील तर आपण त्यांच्या स्तराचा विचार करून त्यांचं मन भावना जाणून घेणं गरजेचं आहे, त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. आज पोलिसांनी फक्त पोलिसांचा इन्व्हेस्टिगेशनचा रोल प्ले नाही केलेला आहे तर जीव वाचवण्याचा सुद्धा रोल प्ले केलेला आहे, काउन्सिलरचा सुद्धा रोल प्ले केलेला आहे आणि रिलीफ अँड रिहॅबिलिटेशनमध्ये जी काही भूमिका पोलीस करू शकतात तो सुद्धा रोल आज आम्ही प्ले करण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे पोलीस आयुक्त आदरणीय श्री अमितेश कुमार साहेबांनी, आमचे नॉर्थ रिजन श्री रेड्डी साहेबांनी, विनीता साऊ डीसीपी मॅडमने आम्हाला या बाबतीमध्ये स्पेसिफिक सूचना दिलेल्या आहेत की दैनंदिन रुटीन कामं पोलिसांचे होतातच होतात, मात्र अशा घटना की जिथं पोलिसांचं एक वेगळं रूप बाहेर येणं गरजेचं असतं तिथं सुद्धा तुम्ही आपलं काम व्यवस्थित करा आणि ही जाणीव आमच्या डोक्यात सतत असायची असते. म्हणून आम्ही आमचा जे काही प्रयत्न असेल तो केलेला आहे आणि एक तरुण जीव वाचवलेला आहे. शंकरनगर येथील साई सभागृहात रविवारी राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघातर्फे पहिले विदर्भ स्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मिर्झा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे होते. म्हाडा येथे नोकरीच्या आशेने रविवारी नागपुरात पोहोचलेल्या उमेदवारांना परीक्षा रद्द झाल्याचे केंद्रावर पोहोचल्यानंतर कळले, त्यामुळे निराश होऊन त्यांना घरी परतावे लागले. नागपूर गुन्हे शाखेच्या SSB पथकाने सलूनच्या आड देहव्यापार करणाऱ्या अड्ड्यावर छापामार कारवाई केली. पोलिसांनी सलूनच्या संचालकाला बेड्या ठोकून 2 महिलांची सुटका केली. वेकोली वणी संकुलातील घुगुस खांड संकुलात बांधलेल्या नवीन बायपास रस्त्यावर कारगिल चौकातून पैनगंगेकडे जाणाऱ्या 18-चाकी ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिली. शनिवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात ट्रॅक्टरवरील 2 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत ऊर्जानगर वॉर्ड क्रमांक 6 नेरी गावात सकाळी शौचास गेलेल्या एजाज खान नामक इसमावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात एजाज गंभीर जखमी झाला असून परिसरातील वन्य प्राण्यांच्या सतत होणाऱ्या या हल्ल्यांमुळे येथील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मोटार वाहन कायद्यातील दंड कमी असल्याने वाहन चालक बेधडक व मनमानीपणे नियमाविरुद्ध ओव्हरलोड वाहने चालवून वाहतूक नियमांची पायमल्ली करत आहेत. मात्र आता सरकारने अशा प्रकरणांमध्ये सुधारित मोटार वाहन कायदा केला आहे.
राज्यात 1 डिसेंबर पासून मोटर वाहन सुधारणा कायदा 2019 ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा बीकेबी न्यूज. नमस्कार.